नवीन जनरेशन काही बोललेली असले तर लगेच त्याला उत्तर द्यायचं काही कारण नाही. हे तरुण आहेत, नवीन राजकारणात आलेले, त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू. अजिबात वाटत नाही. हो बरोबर आहे, 8 लाखापर्यंत ज्या आई वडिलांचं उत्पन्न आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलींना नेहमीच प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे जाणारा महाराष्ट्र आहे. म्हणून आपल्या इथं मागासवर्गीय समाजाच्या सगळ्या मुलींना मुलांना मोफत शिक्षण असतं, आदिवासी समाजाच्या सगळ्या मुलांना मुलींना मोफत शिक्षण असतं, परंतु समाजातला एक असा घटक आहे की त्या घटकामध्ये देखील गरीब वर्ग असतो, मग त्या मुलींना त्यांच्या आईवडिलांचं आर्थिक उत्पन्न हे कमी असल्यामुळं त्या मुलींना जिकडं जायचं आहे तिकडं जाता येत नाही, समजा मेडिकल किंवा कुठल्याही शिक्षणाच्या बद्दल. आता आम्ही निर्णय घेतला की ह्याला काही 1000 कोटी रुपये लागणार आहेत, ते जरी लागले तरी चालतील, पण त्या मुलीला असं वाटता का म्हणे की माझे आईवडिलांची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत आहे म्हणून मला चांगलं शिक्षण घेता येत नाही, त्याच्याकरता त्याही घटकाला 8 लाखापर्यंत, 8 लाखाच्या वर असेल तर आईवडील त्यांचा खर्च करतीलच, पण 8 लाखाच्या आत जी मर्यादा घातलेली आहे त्याच्यात आम्ही तो देण्याचा निर्णय घेतलेला.